नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार सतरा या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरं चल चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे सन पंधराशे नव्वदमध्ये मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला गॅलिलिओ हा विजेचा कुसंवाहक तर उष्णतेचा सुसंवाहक आहे हिरा ऋण प्रभारित कणांना असे म्हणतात इलेक्ट्रॉन्स इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या अपस्करांचे उदाहरण आहे त्यानंतर गणिताची व बुद्धिमत्तेची प्रश्न आहेत आणि त्यांचे सविस्तर उत्तर आपण थोड्या वेळानंतर पाहणार आहोत त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो छत्तीसावा खालील जोड शब्दाचा पोट शब्द लिहा महर्षी महा ऋषी विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार कोणता स्वर संधी जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवल प्रयोगी म्हणतात आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या वाक्यातील अधोरेखित शब्द येथे नामाच्या कोणत्या प्रकारात येतो सामान्य नाम विधूर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता विधवा खालील शब्दाचा अनेक वचन रूप ओळखून योग्य पर्याय निवडा आसू आसवे खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा देवा सर्वांना सुखी ठेव अर्थ पुढील चार विधानांपैकी वर्तमानकाळी विधान कोणते ते ओळखा संदीप क्रिकेट खेळतो सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन मध्ये सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली श्याम बेनेगल पुढील पंक्तीतील अलंकार ओळखा पेटविले पाशान पठारावरती शिवबांनी गळ्यामध्ये गिर गिरीबाच्या गाजे संताची वाणी हा अलंकार आहे अनुप्रास कांदा ही वनस्पती आहे एक बीज पात्री क्युसेक हे मापनाचे साधन आहे क्युसेक हे पाण्याचा प्रवाह मापण्याचं साधन आहे खालील वाकप्रचाराचा अर्थ ओळखा तिलांजली देणे त्याग करणे विरुद्धार्थी शब्द ओळखा राजमार्ग त्याचा विरुद्धार्थी आहे आडमार्ग त्यानंतर देशातील युवा पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया स्टँड अप इंडिया या योजनेची सुरुवात कधीपासून केली सोळा जानेवारी दोन हजार सोळा जानेवारी दोन हजार सोळा मध्ये दहशतवादी हल्ल्यामुळे चर्चेत असलेले पठाणकोट ठिकाण कोणत्या राज्यात आहे पंजाब पॅन संदर्भात बरोबर विधान ओळखा परमनंट अकाउंट नंबर हे पॅनचं फुल फॉर्म आहे देशात शंभर स्मार्ट शहरे बनविण्याच्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतील पहिल्या वीस शहरामध्ये यापैकी महाराष्ट्रातील कोणत्या शहरांचा समावेश करण्यात आला पुणे सोलापूर दोन हजार सोळा मध्ये रॅम एन मॅगेसेसचे भारतीय मानकरी कोण टी एम कृष्णा दोन हजार सोळामध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे मानकरी कोण ठरले आहेत पी व्ही सिंधू अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या गणल्या जाणाऱ्या मासिकाने डिसेंबर सोळा मध्ये प्रकाशित केलेल्या जगातील प्रभावशाली व्यक्तींच्या नामावलीत हे पहिल्या स्थानावर आहेत व्लादिमीर पुतीन जीएसटी म्हणजेच होय गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स कोणत्या जिल्ह्यातील हरिसाल हे गाव प्रायोगिक तत्वावर स्मार्ट विलेज म्हणून विकसित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट इंडिया ही कंपनी सध्या काम करत आहे अमरावती भारताच्या पंतप्रधानाचे निवासस्थान असलेल्या सेवन रेसकोड रोडचे नवी दिल्ली महानगर नगरपालिकेकडून रिकामी जागा असे नामांतर करण्यात आले आहे लोक कल्याण मार्ग भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील ही सर्वात मोठी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया दोन हजार सोळा साली संयुक्त राष्ट्रसंघात कोणत्या भारतीय व्यक्तीची जयंती साजरी करण्याची ही पहिलीच वेळ होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिकामी जागा हा दिवस योग दिन म्हणून साजरा केला जातो एकवीस जून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा भारत सरकारच्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत ग्रामीण भागातील स्वच्छतेबाबत रिकामी जागा जिल्ह्याने देशात पहिला क्रमांक पटकावला सिंधुदुर्ग ललिता बाबर ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची आघाडीची आहे धावपट्टू कोणता धातू लोखंडाची गजने रोखतो जस्त खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते पेट्रोलियम समुद्रकडा हे सो, भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या खनन कार्यामुळे निर्माण होते कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो नायट्रो क्लोरो फ्लोरो कार्बन पालघर जिल्ह्यातील सूर्य सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण तालुक्यात आहे मोखाडा पाल पालघर जिल्ह्यातील हे मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे सात पाटी महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका खालीलपैकी कोणती बृहमुंबई अठराशे सत्तावनच्या उठावाबद्दल पहिले स्वातंत्र्य युद्ध उद्दा असे उद्गार कोणी काढले विनायक दामोदर सावरकर खालील शब्दाचा अनेक वचन रूप हो ओळखून योग्य पर्याय निवडा वृक्ष वृक्ष जोसेफ मॅग्झिनीचे चरित्र कोणी लिहिले विनायक दामोदर सावरकर भारताचे पितामा असे कोणात ओळख कोणास ओळखले जाते दादाबाई नवरोजी हा प्राथमिक रंग नाही पिवळा खालील अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा म्हाताऱ्या माणसांचा आदर करावा म्हाताऱ्याचा विशेषण विशेषण पदार्थाच्या सर्वात लहान कणाला म्हणतात अणु नम्रदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून नम्रदा नदीवरील जलप्रकल्पामुळे विस्थापित व्हावे लागलेल्या आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल मेघा पाटकर संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द खुनांना अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे डिकोडिंग होय त्यानंतर पुढील प्रश्न पाहायचा आपल्याला तो आहे ब्याऐंशीवा वा प्रश्न माहितीची देवाण व घेवाण कशी करावी यासाठी नियमावलीस काय म्हणतात प्रोटोकॉल खालीलपैकी कोणते इंटरनेटचे कनेक्शन नाही आय एस पी अॅनॉलॉगचे डिजिटल व डिजिटलचे अनॉलॉग कोणती प्रणाली करते मोडेम इंटरनेट हे रिकामी जागा या प्रकारच्या नेटवर्किंगचे प्रतीक आहे पॅकेट स्विच नेटवर्क प्रथम पेज काय म्हणून ओळखतात होम पेज मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला काय म्हणतात स्पॅम दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे त्यामध्ये माहिती टाकणे इत्यादी करणाऱ्यांना म्हटले जाते हॅकर्स भारताच्या भूसीमा रिकामी जागा देशांना भिडतात सात देशांना यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते ऍडम स्मिथ खालील मनीचा अर्थ सांगा दिव्याखाली अंधार म्हणजेच मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष रिकामी जागा राज्याचे विभाजन करण्यात येऊन तेलंगाणा या राज्याची निर्मिती करण्यात आली आंध्र प्रदेश रिकामी जागा राज्याची स्वतःची अशी स्वतंत्र घटना आहे जम्मू व काश्मीर भारतात एकूण किती राज्य आहेत एकोणतीस ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर त् मिसळतो त्यास म्हणतात जोडाक्षर अलंकार ओळखा श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी न नवरी याचा अलंकार होतो श्लेष पृथ्वी या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता तो आहे भार्या अफगाणिस्तानमधील अल कायदा या अतिरेकी संघटनेचा सर्वेसर्वा कोण होता ओसामा बिन लादेन त्यानंतर आहे म्यानमारची राजधानी ही आहे तर म्यानमारची राजधानी आहे ने पी लॉ आवाज तीव्रता मोजण्याचे लघुत्तम एकक म्हणजे होय ते आहे डेसिबल तर यांसारख्या इतरही जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकांची उत्तरं आपल्याला पाहायची आहेत आणि गणिताची सविस्तर गणित व बुद्धिमत्ता या विषयाची सविस्तर उत्तरे आपल्याला पाहायची आहेत आणि याचसारख्या स्प स्पर्धा परीक्षेतील अपडेट्ससाठी प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपली जे काही मन मनातील प्रश्न असतील किंवा आपल्या जीवनातील जी काही मतं असतील ती कॉमेंट बॉक्सनी मध्ये लिहा बाय